विधायक महेंद्र धुर्वे द्वारा रायगढ़ ठाणे जिले के किसानों को रिलायंस की ओर से पाइपलाइन डालने पर उचित मुआवजा न देने की बात कही है। उन्होंने कहा है कि कुछ किसानों को सिर्फ 80,000, कुछ को 8,00,000 राशि मुआवजे के तौर पर दी गई है, जो गलत है। मुआवजे की राशि में इतना फर्क कैसे, ये सवाल भी इस वक्त गोगावले ने उपस्थित किया। आमचे सहकारी मित्र आमदार महेंद्र धुर्वे यांनी रायगढ़ आणि ठाणे या जिल्ह्यातील पेन, नागोटणे, खालापूर, खोपोले आणि कर्जत आणि ठाण्याचे काही तालुके इथून जी रिलायन्सची गॅस पाईपलाईन ही जी काय आलेली होती, तर त्यामध्ये मागच्या वेळेला जे काय शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा होता तो व्यवस्थित दिला गेला नाही आणि करता आजची लक्षवेधी लावण्यात आलेली होती। त्यामध्ये प्रामुख्याने काही शेतकऱ्यांना 80,000 रुपये मिळालेत, तर काही शेतकऱ्यांना 5,00,000 आणि 8,00,000। तर हा फरक काय, तर काही शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाहीत आणि पाईपलाईन तर शेतामधून टाकली आहे, त्यानंतर जी काय व्यवस्थित ती बुजवायला पाहिजे होती, तिला लेवलिंग करायला पाहिजे होती, तीही त्यांनी करून दिलेली नाही आहे। आणि मग याच्यावरती बऱ्याचशा वेळेला उद्रेक झाला, मोर्चे झाले, उपोषणं झाली आणि करता आमचे सहकारी मित्र महेंद्रजी थोरवे यांनी आज लक्षवेधीच्या रूपाने मंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामध्ये त्यांनी आश्वासित केलं की हे ह्या संदर्भात रिलायन्स कलेक्टर ते सगळे अधिकारी आणि हे आम्ही कोकणातले आमदार आणि मंत्री महोदय यांच्या समवेत एक मुंबईला मंत्रालयात एक मीटिंग लावून ह्याचं काय नक्की खासियत आहे की बाबा हे खरोखर आहे किंवा मधल्या कोणी काय दलाल लोकांनी त्याच्यामध्ये काय तफावत केले, कारण आम्ही संभ्रमात असे आलेलो आहोत की जर एकाला 80,000 रुपये देतात आणि एकाला 5,00,000-8,00,000 देतात, हा एवढा मोठा फरक का? तर ह्याच्यामध्ये निश्चित रिलायन्सनी नेमका भाव काय ठरवला आणि पैसे काय दिलेत, ते जर दिले तर सगळ्यांना सारखे मिळायला पाहिजे, स्पेसिफिक प्रश्न होता। आणि जी जागा त्यांनी लेवलिंग करायला पाहिजे होती ती न करून दिलेली हा दुसरा प्रश्न होता। आणि त्याच्यामुळे वारंवार लोकांचा उद्रेक, लोकांचे मोर्चे, लोकांची उपोषणं ही संपवावीत म्हणून करता आज आमच्या महेंद्र शेटनी जी काय लक्षवेधी लावली ती आज आम्ही आश्वासित करून घेतलेली। हेगडेवाऱ्यांच्या तिथं समाधीचं दर्शन, त्यांचे गुरुमाऊली त्यांचं दर्शन, आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं की आपण सगळ्यांनी यावं, कारण हेगडेवाऱ्यांचं असणारं देशप्रेम, त्यांनी एक लावलेलं त्यावेळेचं रोपटं झालेला वटवृक्ष आणि तिथली वस्तुस्थिती परिस्थिती ही पाहण्यासाठी आम्ही गेलो, त्यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो।